सोसायटीच्या सेप्टिक टँक मध्ये गुदमरून 3 कामगारांचा मृत्यू. नालासोपारा पश्चिमेचे आनंद व्ह्यू सोसायटी ए विंग विनायक जीडीएस कॉम्प्लेक्स निलेमोरे गावात 3 व्यक्ती इमारतीमधील संडासची टाकी साफसफाई करण्यासाठी टाकीमध्ये उतरले असता विषारी वायूमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. सुनील चौरिया गोखिरे बीका बुबुक हनुमान नगर प्रदीप सरवटे हनुमान नगर या 3 व्यक्तींना संडासच्या टाकीमधून बाहेर काढण्यात आले व घटनास्थळी नालासोपारा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने 3 मृतदेहांना बाहेर काढून शवविच्छेदनाकरता पाठविण्यात आले असून पुढील तपास नालासोपारा पोलीस करीत आहे. घटनेनंतर नालासोपारा पोलिसांनी 3 मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाकरता पाठविण्यात आले असून आनंद व्ह्यू सोसायटीचे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कलम 304 अ व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अरविंद कुमार गुप्ता. मुझे बताने क्या हुआ था रात को? यहाँ पे रात को साफ सफाई चल रहा था. हाँ. तो 7 मजदूर आए थे काम करने के लिए. हाँ. तो काम चल रहा था यहाँ पे. हुँ. तो बाकी तो सब मटेरियल निकाल लिए पंप से. हुँ. थोड़ा पानी था घुटने भर. हुँ. तो उसको उतरे सर साफ करने के लिए उसमें. हुँ. तो उधर एक गिरा पहले उसके अंदर. हुँ. तो फिर वो दूसरा गया निकालने के लिए उसको. हुँ. फिर वो भी गया. हुँ. फिर तीसरा भी गया अंदर. तो फिर तीनों गए खत्म हो गए. तो पता चला कुछ जहरीली गैस की वजह से? हाँ जहरीली गैस ही थी उसके वजह से हुआ है हादसा. क्या रहा मतलब आपको क्या एक कौन थे वो लोग कहाँ से आए थे? नहीं हनुमान नगर से आए थे अपने नाला सफारा से साफ सफाई के लिए कॉन्ट्रैक्ट लिए थे वो लोग. हाँ. वो लोग ही किए थे कर रहे थे साफ सफाई. प्राइवेट कॉन्ट्रैक्टर? प्राइवेट कॉन्ट्रैक्टर. सर काय सांगाल एकंदर हा जो प्रकार घडलेला काय सांगाल याबद्दल? हा जो प्रकार घडलेला पूर्णपणे हलगर्जीपणाचा प्रकार आहे. मी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस आहे निलेश राणे. हा जो पूर्णपणे प्रकार आहे काल इथे 7 कामगार रात्री 12:30 काम करत होते. मान्य आहे की इथे आपण नशेकीशिवाय काम करू शकत नाही पण त्यांना थोडंफार सेफ्टीचा पण बंदोबस्त केला पाहिजे होता. हा पूर्णपणे बिल्डरचा हलगर्जीपणा आहे. याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टदारसुद्धा दोषी आढळला जाऊ शकतो काय सांगतात बघा कॉन्ट्रॅक्टदार? नक्कीच नक्कीच. आम्हाला पूर्णपणे रात्री माहिती नव्हती सकाळी मला माहिती पडलं तेव्हा मी इथे आलो. याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टदार तर पूर्णपणे त्याची गलती आहेच चुकी आहेच आणि सोबत त्या बिल्डरची सुद्धा गलती आहे. एकंदर काय सांगाल त्याबद्दल तो कशा प्रकारे आता पुढील हे करत? आता त्या 3 मजुरांचा तर मृत्यू झालेलाच आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्यांचा योग्य तो निकाल लागला पाहिजे. पोलिसांची इन्व्हेस्टिगेशन चालूच असेल तर पोलिसांनी योग्य तो निर्णय द्यावा आणि त्यांच्या घरच्यांना नुकसान भरपाई जी काय असेल ती भरून तर येणार नाही पण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याला त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आमची अपेक्षा आहे.